पायथागोरस या प्रकरणावरची उदाहरणे फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शांताराम आहिरे, गणित गुरु अंकगणित आणि गणित गुरु बुद्धिमत्ता या दोन्ही पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती देखील ही पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला व्हॉट्सअपला माझा नंबरला कॉल करून देखील किंवा मेसेज टाकून देखील तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होऊ शकतं. या पुस्तकावर मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मी आज व्हिडिओ बनवणार आहे ते म्हणजे पायथागोरसचं प्रमेय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरसचं प्रमेय काय आहे आणि ते शॉर्टकट कसं ओळखायचं आणि शॉर्टकट कसं काढायचं तेही मी तुम्हाला समजावून देणार आहे. तर पहिल्यांदा पायथागोरस या महान गणित तज्ञाने हे प्रमेयाचा शोध कसा लावला ते मी तुम्हाला समजावून देतो. तर पायथागोरसने काय केलं, आता तो असं पायथागोरस असे त्रिकोण काढायचे आणि त्रिकोण काढला का या रेषेवर काय करायचे, या रेषेवर असे चौरस काढायचे आणि त्याचे असे छोटे छोटे काय करायचे, छोटे छोटे चौरस काढायचे. मग त्याने या अशा वेगवेगळ्या याच्यावरती प्रत्येक याच्यावरती असे त्याने हे करून पाहिले आणि ज्यावेळेस त्याने एकदा असा काटकोन त्रिकोण काढला आणि असं काटकोन त्रिकोण काढल्यानंतर समजा ही बाजू 3 सेंटीमीटर होती, ही बाजू 4 सेंटीमीटर होती आणि जेव्हा हे असं केलं ना, त्याने असे ही बाजू 3 घेतली, ही बाजू 3, ही बाजू 3 आणि त्याचे 1 सेंटीमीटरचे काय केले, असे तुकडे केले. म्हणजे याचे 9 चौरस झाले. किती झाले? 9 चौरस. ही 4 होती ना, मग इकडची बाजू 4 घेतली, ही 4 घेतली, याच्यावर 4 चौरस काढला आणि याची किती चौरस हे झालं, 4 चौक 16 झालं. मग ही समोरची बाजू जेव्हा काढली तेव्हा याचे किती झाले, याचे झाले 25. किती झाले? 25 झाले. मग त्याने काय केलं, हे डबल डबल करून पाहिले. ही 3 च्या दुप्पट घेऊन पाहिली 6, 4 च्या दुप्पट घेऊन पाहिली 8. तर मग हे 9 आणि 16 यांची बेरीज किती आली, या 25 एवढी आली. बघा, मी ही बाजू 3 घेतली, ही बाजू 4 घेतली, ही बाजू 5 घेतली. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. या दोघांची बेरीज किती, 25. आणि या एकट्याची किती, 5, 10, 5, 3, 15, 5, 24, 15, 25. म्हणजे या दोघांच्या वर्गाचा, याचा वर्ग आणि याचा वर्ग, म्हणजे याचे 3 त्रिक 9 आणि याचे 4 चौक 16, या दोघांची बेरीज या काटकोणा समोरीची बाजू होती याच्या एकट्याच्या वर्ग एवढी यायची. त्याने दुप्पट याची 6 करून पाहिली, हे 8 करून पाहिलं, 6 आणि 8 हे केलं ना काटकोण त्रिकोणात, तर मग याचे किती झाले, 6 6 किती झाले, 36 झाले. आणि याचे किती झाले, 8 8 64 झाले. याचे 8 8 किती झाले, 64 झाले. आणि हे 64 झाल्यानंतर हे 64 आणि हे 36 या दोघांची बेरीज एकट्या कशा एवढी आली, ही 100 एवढी आली. कशा एवढी आली, 100. मग त्याच्या लक्षात आलं की ही जी काटकोण करणाऱ्या दोन बाजू आहेत यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे हिचा वर्ग आणि हिचा वर्ग, म्हणजे 6 चा वर्ग आणि 8 चा वर्ग, या दोघांच्या वर्गांची बेरीज एकट्या या समोर काटकोणासमोरील बाजूच्या वर्ग एवढी असते. मग त्यांनी याला कर्ण नाव दिलं. काय नाव दिलं? कर्ण. आणि मग कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग हा असे अनेक त्रिकोण करून पाहिले त्यांनी. पण हे बघा, हे लघुकोन त्रिकोणामध्ये शक्य नव्हतं, विशाल कोण त्रिकोणामध्ये शक्य नव्हतं, ते फक्त कशा कोणत्या त्रिकोणामध्ये शक्य झालं, काटकोन त्रिकोणामध्ये. कशामध्ये? काटकोन त्रिकोणामध्ये. आणि काटकोन त्रिकोणामध्ये त्यांच्या लक्षात आलं काटकोणासमोरील जी बाजू आहे कर्ण, ही उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज एवढी असते. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज, वर्गांच्या बेरजे एवढी, वर्गांच्या बेरजे एवढी, बेरजे एवढी असते. हे त्यांनी काय केलं, शोधून काढलं. कोणी? पायथागोरस नावाच्या गणित तज्ञाने. मग आता त्यांनी असे वेगवेगळे त्रिकोण करून पाहिले आणि हे फक्त पायथागोरसच्या याच्यामध्ये शक्य होतं. आणि समोरच्या बाजूला त्याने काय नाव दिलं, कर्ण. आणि त्याने असं छोटासा त्रिकोण घेतला आणि त्याने याला असं, याला ए बी सी असं नाव दिलं. आणि बी समोरील बाजू लहान बी, सी समोरील बाजू लहान सी, ए समोरील बाजू लहान ए. आणि म्हणजेच बी चा वर्ग बरोबर या ए चा वर्ग अधिक सी चा वर्ग आहे, हे त्याच्या लक्षात आलं. कोणाचा वर्ग? या समोरील बाजूचा वर्ग, म्हणजे याच्यावरचा काढलेला आहे छोटे छोटे चौरस, चौरसांची बेरीज या दोघांच्या चौरसांच्या बेरीज एवढी. आणि हे कोणाच्या लक्षात आलं? पायथागोरसच्या लक्षात. मग हे हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत इतका महत्वाचा ठरला गणितामध्ये की जगामध्ये पायथागोरसचं फार मोठं नाव झालं. ओके, तर आपण पाहूया ही त्रिकुटे जे आहेत ना. मग आता तुम्हाला काय असतं, याच्यावरती कोणती प्रश्न विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये, तर ती स्पर्धा परीक्षेमधील उदाहरण पाहूया. तर बघा, तुम्हाला प्रश्न कसा असतो, आयत दिलेला असतो, आयताची लांबी आहे 4 सेंटीमीटर, रुंदी आहे 3 सेंटीमीटर. तर ते आयताचं कर्ण किती असंही विचारलेलं असतो. ओके, कर्ण किती म्हणजे काय, ही बाजू 3 आहे, ही बाजू 4 आहे, म्हणजे हा कर्ण किती असेल, आताच पाहिला आपण, किती असेल, 5 असेल. ओके, आयताचा कर्ण असेल. किंवा दिशामध्ये उदाहरण असतो, हा इकडे गेला, पूर्वेकडे गेला,
इकडे वळला आहे का नाही, उत्तरेकडे वळला, तर हा समजा पूर्वेकडे 3 मीटर गेला, हा 4 मीटर गेला, तर आता तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर आहे, तर ते सुद्धा अंतर किती आलं, 5 मीटर. ओके. किंवा एक नारळाचं झाड आहे, नारळाच्या झाडावर एक पक्षी बसलेला आहे, नारळाच्या बुंद्यापासून एक साप निघाला आणि तो साप निघून निघून इथं आला, तर तो 4 मीटरवर त्यांनी पकडला, त्या वरच्या ससऱ्याने याला 4 मीटरवर पकडलं. झाडाची उंची जर 3 मीटर असेल तर त्याने घेतलेली झेप किती असेल, तर ती किती असेल, 5 मीटर असेल. किंवा एक भिंत आहे आणि त्या भिंतीला एक शिडी लावलेली आहे, तर शिडी समजा 3 मीटर अंतरावर आहे आणि भिंतीची उंची 4 मीटर आहे, तर शिडीची उंची, शिडीची लांबी किती, तर ती किती असेल, 5 मीटर. किती असेल, 5 मीटर. किंवा एक मोटार असे उड्डाणपुलावरून येते, त्याची खाली उतरते, खाली उतरल्यानंतर त्या उड्डाणपुलाची जी उंची आहे ती 4 मीटर आहे, तर खालच्या उंचीपासून तर ती 3 मीटर अंतरावरती खाली उतरली, तर तिरकस उंची किती, उड्डाणपुलाची तिरकस उंची किती, तर ते सुद्धा किती आलं, मग 5 मीटर. म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे तुम्हाला उदाहरणं विचारली जातात. मग आता तुम्हाला हे पायथागोरसची त्रिकुट कशी काढायची हे तुम्हाला समजावून देतो. पहिली गोष्ट, विषम संख्या घ्यायच्या. बघा, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 ह्या विषम संख्या घ्यायच्या. ओके. आता विषम संख्या घेतल्या तर तिनाचा वर्ग काढायचा. तिनाचा वर्ग किती, 9. आणि बघा, या विषम संख्या घ्यायच्या, विषम त्यांचा वर्ग काढायचा. मग विषम संख्येचा वर्ग म्हणजे तिनाचा वर्ग 9 झाला, तर 9 निम्मे निम्मे करायचे. आता 9 निम्मे काय होईल, 4.5 होईल. 4.5 अगोदरची एक संख्या, नंतरची एक संख्या, म्हणजे काय, 4 आणि 5 अशा संख्या घ्यायच्या. म्हणजे नंतरच्या संख्या ह्या काय असतात, क्रमवार असतात. काय असतात, क्रमवार. म्हणजे 3, 4, 5 एका झालं पायथागोरसचं त्रिकोण. म्हणजे ही बाजू 3 असेल, ही बाजू 4 असेल, कर्ण किती असेल त्याचा, 5 असेल. कळलं का तुम्हाला? मग 3, 4, 5 हे त्रिकोण आपल्याला कळलं की याच्यावरून भरपूर त्रिकोण तयार करता येते. म्हणजे तिघांना एका संख्येने गुणायचं. म्हणजे काय, याला 2 गुणलं, याला 2 गुणलं, याला 2 गुणलं, म्हणजे काय, 3 × 2 = 6, 4 × 2 = 8, 5 × 2 किती आलं, 10. म्हणजे समजा ह्या नारळाची उंची समजा 10 फूट आहे, किती फूट, सॉरी, नारळाची उंची किती, 6 फूट आहे, आणि ही उंची समजा ही 8 मीटर त्याने 8 फुटावर पकडलं, हे फूट पाहिजे, हे फूटच पाहिजे, हे 6 फूट आहे, हे 8 फूट आहे, तर मग ही अंतर किती असेल, मग 10 असेल. किती असेल, 10. हे फूट फूट असेल तर सगळे फुटामध्ये येईल, लक्षात ठेवा. ओके. किंवा याच्या सगळ्यांना 3 गुणायचं, 3, 3, 3, म्हणजे काय, 3 × 9, 4 × 3 = 12, 5 × 3 = 15. म्हणजे काय, हे 9 फूट, हे 12 फूट, आणि हे किती, 15 फूट. 9, 12 आणि काय, 15 फूट. 4 × 4 = 9, 3 × 4 = 12, 4 × 4 = 16, 5 × 21, म्हणजे ही 12 असेल, ही 16 असेल, तर ही किती असेल, 20 असेल. किती असेल, 20 असेल. कळलं का तुम्हाला? म्हणजे एका त्रिकुटावरून हजारो त्रिकुट तयार करता येतात. तर याला म्हणायचं बेसिक त्रिकुट. याला काय म्हणायचं, बेसिक त्रिकुट. आता हे बघा, हे 5 आहे, 5 वर्ग करायचा. 5 वर्ग किती, 25. मग 25 निम्न निम्न करा, 12.5. 12.5, 12.5 म्हणजे काय, 12.5 अगोदरची 12, 12.5 नंतरची 13. म्हणजे 5, 12, 13 हे त्रिकुट तयार झालं. म्हणजे समजा भिंतीची उंची समजा 5 मीटर आहे आणि भिंतीपासून शिडी 12 मीटरवर उभी आहे, तर मग शिडीची लांबी किती, 13. शिडीची लांबी किती, 13 मीटर असेल. कळलं का तुम्हाला? हो. मग आता याचं सुद्धा आपल्याला डबल डबल करता येईल. 5, 12, 13, 5 × 2 = 10, 12 × 2 = 24, 13 × 2 = किती, 26. असं करता येईल. ओके. आता 7 त्रिकोण सांगा तुम्ही. 7 किती, 49. 49 निम्मी किती, 24.5. 24.5 म्हणजे 24 आणि 25. 9 वर्ग 81 म्हणजे किती, 81 निम्मी 40. 40 म्हणजे 40 × 41. 11 वर्ग 121. 121 निम्मी किती, 60. 60.5 म्हणजे 60 आणि 61. 13 वर्ग किती, 169. 169. मग 169 निम्मी किती होतात, भागिले करून पाहायचं, 2 × 8 = 16, 2 × 4 = 8, म्हणजे किती आलं, 84 आणि 85. 15 वर्ग किती, 225. 225 भागिले 2 करा, 2 × 1 = 2 × 4, म्हणजे किती आलं, 112 113 113. कळलं? 17 वर्ग 289. 289 चा निम्मा करा, 2 × 2 = 8 म्हणजे 144 145. म्हणजे 3, 4, 5, 5, 12, 13, 7, 24, 25, 9, 40, 41, 11, 60, 61, 13, 84, 85, 15, 112, 113, 17, 144, 145. अशी भरपूर त्रिकुट आपल्याला याची पायथागोरसची तयार करता येते. आणि एका त्रिकुटावरून भरपूर आपल्याला उदाहरणं देखील, म्हणजे एकाच त्रिकुटावरून अशा हजारो पुन्हा त्रिकुट तयार करता येतील.
ओके तर पायथागोरसचे काही मी उदाहरण देतो ती उदाहरण तुम्ही लगेच सोडवा. तर बघा आता हे पाच उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत. अतिशय सोपे आहे. आपल्याला पहिल्यांदा आपले त्रिकुट माहिती पाहिजे. काय तीन चार पाच पाच बारा तेरा सात चोवीस पंचवीस नऊ चाळीस एक्केचाळीस आहे का नाही अकरा साठ एकसष्ट हे त्रिकुट माहिती असले ना मग याच आपल्याला हे पुढे पाहायचं. तीन चार पाच हे काय आहे चोवीस हे दहा आहे म्हणजे पाचच्या दुप्पट आहे दहा. पाचच्या दुप्पट किती आहे दहा. बाराच्या दुप्पट आहे किती चोवीस. चोवीस मग तेराच्या दुप्पट किती येईल सव्वीस. सव्वीस म्हणजे त्रिकुट पाठ असेल तर आपल्याला हे असं सोडवायची गरज आहे का नाही. नसेल पाठ तर तुम्हाला काय करावं लागलं असतं या दहाचा वर्ग करावा लागला असता या चोवीसचा वर्ग करावा लागला असता. मग दहाचा वर्ग शंभर चोवीसचा वर्ग किती पाचशे शहात्तर पुन्हा यांची बेरीज किती सहाशे शहात्तर आणि हे सहाशे शहात्तरचं वर्ग मूळ काढावं लागलं असतं. सहाशे शहात्तरचं वर्ग म्हणून किती सव्वीस आणि मग उत्तर आलं असतं बरं काय. सहाशे शहात्तरचं वर्ग म्हणून किती सव्वीस मग सव्वीस उत्तर आलं असतं बरं. पण आता आपल्या त्रिकुट पाठ असेल ना पटापट आपल्याला उत्तर काढते. आता ते सांगा बरं हे कोणतं त्रिकुट आहे. काटकोना समोरील बाजू ही काय आली कर्ण आली. बघा मुद्दाम त्रिकोण काय गेला उलटा गेला. काटकोना समोरील म्हणजे कोपऱ्या समोरील बाजू त्याला कर्ण म्हणायचं. ही सात आहे की चोवीस आहे म्हणजे ही किती असेल पंचवीस. ही किती असेल पंचवीस असेल. आता हे सांगा ही अकरा आहे कर्ण एकसष्ट आहे म्हणजे ही बाजू किती असेल. कोणतं त्रिकुट आहे आपल्याकडे अकरा सात एकसष्ट म्हणजे हे किती आलं अकरा साठ एकसष्ट. आता हे बघा हे तेरा चौऱ्याऐंशी म्हणजे किती आलं तेरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्रिकुट आहे का नाही आपल्याकडे. तेरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मग एकशे तीस दोन आठशे चाळीस किती आलं आठशे आठशे पन्नास आहे. आता बघा तीन पाच हे त्रिकुट आहे का आपल्याकडे हो. तीन नाही ती हे काटकोना समोर जी बाजू असते ती काय असते कर्ण असते बरोबर का नाही. मग आता याचं काय करावं लागेल आपल्याला वर्ग करावा लागेल तीनाचा वर्ग पाचाचा वर्ग बरोबर काय कर्णाचा वर्ग. कर्णाचा का वर्ग करावा लागेल कळलं. तीनाचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस. मग पंचवीस आणि नऊ किती होतात पंचवीस आणि नऊ चौतीस होतात. चौतीस मग कर्णाचा वर्ग बरोबर किती चौतीस म्हणजे कर्ण बरोबर किती मग वर्ग मुळात चौतीस. कशाचं वर्गमूळ काढायचं चौतीस. आता छत्तीस वर्ग संख्या आहे सहाचा वर्ग आहे म्हणजे ही संख्या कोणापेक्षा लहान पाहिजे सहापेक्षा काय पाहिजे लहान पाहिजे. तुम्हाला पर्यायामध्ये दिले असतात. हे बघा पर्यायामध्ये पहिला पर्याय काय दिला असतो तीन पॉईंट चार दुसरा दिला असतो पाच पॉईंट सात तिसरा दिला असतो सहा पॉईंट आठ चौथा दिला असतो सात. याच्यात कोणतं उत्तर घ्याल मग तुम्ही सांगा बरं. असं जर उत्तर दिलं असेल तर आपण अंदाज सांगा पाचा पाचा किती होतात पंचवीस. पंचवीस पेक्षा मोठा आहे सहा सात छत्तीस पेक्षा काय लहान म्हणजे पाचापेक्षा मोठी सहापेक्षा लहान कोणती संख्या आहे चौतीस. इथं या पर्यायामध्ये पाचापेक्षा मोठी आहे का ही संख्या नाही लहान आहे. आपल्याला पाचापेक्षा मोठी पाहिजे आणि सहापेक्षा काय लहान पाहिजे. एवढी एकच पर्याय आला का नाही. जो पर्याय असेल तो काय करायचा आपण लिहून शकतो. किंवा चौथीचं वर्गमूळ कसं काढायचं हे वर्गमूळ पद्धतीने मी शिकवलेले. चौथीचं वर्गमूळ काढायचं ना पाचा पाचा पंचवीस असं करायचं. इथं दहा करायचं इथं पंचवीस घ्यायचे. चौतीस मधून पंचवीस गेले किती नऊ. दशम चिन्हानंतरचे दोन अंक घ्यायचे. पुन्हा आठ घेतला तर एकशे आठ आठ किती झाले आठशे चौसष्ट झाले किती झाले आठशे चौसष्ट म्हणजे आठ घ्यायचा. पुन्हा दहा न चार गेला सहा दहा न सात गेला तीन. पुन्हा छत्तीस घ्यायचे पुन्हा एकशे सोळा येईल पुन्हा छत्तीस होईल म्हणजे पुन्हा येते एक अकरा दोन बावीस अकरा तीन तेहतीस म्हणजे इथं तीन येईल म्हणजे पाच पॉईंट किती उत्तर येईल त्र्याऐंशी. पाच पॉईंट सात दिले तर पाच पॉईंट त्र्याऐंशी उत्तर येईल आहे की नाही. तर आपण अंदाज काय करायचा आपण अंदाजाने पटकन कसं ओळखायचं ही संख्या सहाच्या वर्गापेक्षा लहान आहे आणि पाचच्या वर्गापेक्षा मोठी म्हणजे नक्की संख्या पाच ते सहाच्या दरम्यान असेल. हे फक्त जी पूर्ण वर्ग संख्या नसेल तिथंच ही अडचण येण्याची शक्यता असते. अदरवाईज अशी अडचण येऊ शकत नाही. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो असे भरपूर प्रश्न मग ती दिशा असेल तुमचं उड्डाणपुलावरून उतरायचं असेल असे भरपूर प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा असा हा घटक आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा. जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो ही जी उदाहरणं आहेत नऊ आहे इथं काय हा एक्केचाळीस आहे का नाही. तर हे पाच उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं तुम्हाला सोडवता येतात का बघा आणि याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.